रोहित शर्माच्या टीम इंडियानं 2020 विश्वचषकातल्या सामन्यात बांगलादेशचा 5 धावांनी पराभव केला आणि या विजयासह टीम इंडियानं 2020 विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली. या सामन्यात भारतानं 20 षटकात 6 बाद 184 धावांची मजल मारली होती, पण पावसाच्या व्यत्ययामुळे बांगलादेशला विजयासाठी 16 षटकात 151 धावांचं आव्हान देण्यात आलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला 16 षटकात 6 बाद 145 धावांचीच मजल मारता आली. भारताच्या या विजयात लोकेश राहुल आणि विराट कोहली या दोघांनी अर्धशतक झळकवून मोलाचा वाटा उचलला, पण त्याचवेळी अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्या या दोघांनीही प्रभावी गोलंदाजी करून 2-2 विकेट्स काढले. ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषकातल्या टीम इंडियाच्या बांगलादेशवरील विजयाच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांनी थेट ऍडलेडहून पाठवलेला रिपोर्ट आपण पाहूयात. भारत विरुद्ध बांगलादेश सामना इतका रंगेल कोणाला वाटलं नव्हतं, खास करून जेव्हा भारतीय बॅट्समननी चांगली बॅटिंग करून 180 पुढचा स्कोर उभारलेला होता. केएल राहुल ज्याच्या मागं भारतीय क्रिकेटचा संघ संपूर्णपणे ताकदीनिशी उभा राहिला, त्याची वाट आज पहिल्यांदा पेटली, त्याच्या बॅटमधनं फटाके फुटले. रोहित शर्मा लवकरच आउट झाला, परंतु केएल राहुलचं अर्धशतक, नंतर विराट कोहलीचं परत एकदा सातत्य दाखवणारं अर्धशतक, सूर्यकुमार यादवची तिखट 30 धावांची खेळी भारतीय संघाला एका चांगल्या स्थितीत घेऊन गेलेली होती. परंतु बांगलादेशचा संघ हा स्वतःला कमजोर लेखत नाही, भारताविरुद्ध ते नेहमी चमत्कारिक कामगिरी करून दाखवतात. आज पहिल्या 6 ओव्हरमध्ये लिंटन दासनी या मैदानावरती तुफान बॅटिंग केली, बिनबाद 60 स्कोर होता पहिल्या 6 ओव्हरमध्ये, आणि लिंटन दासनी 21 बॉलमध्ये अर्धशतक केलं होतं. नेमका त्याच वेळेला पाऊस आला, हा पाऊस भारतीय संघाच्या कामी आला, कारण 1 तास खेळ झाला नाही आणि त्यामुळे लिंटन दासच्या हाती आलेली जी लय होती ती लय हातातनं निसटली. 4 ओव्हर कमी केल्या गेल्या, परंतु बांगलादेश संघाने तरीही हार मानली नाही, शेवटपर्यंत त्यांनी किल्ला लढवला. शेवटच्या 3 ओव्हरमध्ये खूप धावा हव्या असताना सुद्धा त्यांनी भारतीय गोलंदाजांवरती हल्ला चढवला. शेवटच्या 3 बॉलमध्ये सुद्धा त्यांना जिंकायची संधी होती, शेवटच्या बॉलवरती सामना बरोबरीत नेण्याची संधी होती, परंतु हा सामना हातातनं जो निसटला होता तो भारतीय बोलर्सनी परत एकदा पकडून आणला. माझ्या मते आजचा विजय हा बहुमूल्य आहे, कारण हे जे 2 पॉईंट भारतीय संघाला मिळाले ते उपांत्य फेरीचा दरवाजा उघडणार आहेत. म्हणून भारतीय संघ याच्यातनं खूप काही शिकणार आहे, परंतु समाधानी मनानं इंग्लंडमधनं जाणार आहे. सुनंदन लेले, एबीपी माझा, ऍडलेड ओव्हर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.